आईला गोडवा देणारे बालाजी ज्यूस सेंटर, मँगो शेक, मिल्क शेक, सीताफळ शेक, रामफळ शेक, मिक्स शेक सह सर्व प्रकारचे उत्तम व दर्जेदार ज्यूस, आईस्क्रीम, टोस्ट, स्नॅक्स आणि सँडविचच्या स्वादिष्ट चवीसाठी आजच भेट द्या आणि तृप्तीचा मनमुराद आनंद घ्या. तुमच्या शुभकार्यांना अधिक गोडवा देण्यासाठी शुभकार्याच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर माणेबंधू विटा. आमचा पत्ता पृथ्वी टॉवर, श्री निरंकारी ड्रेसेस समोर, रस्ता नंबर 2, विटा. उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली तरी प्रशासन ढिम्मच. संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको करण्याचा प्रयत्न. गेल्या 7 दशकांपासून पक्क्या रस्त्या वाचून वंचित असलेल्या निमळक ग्रामस्थांनी माजी सैनिक शरद पाटील यांच्या नेतृत्वात प्राणांतिक उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आज 3रा दिवस असून उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली आहे. आपल्या गावासाठी, गावच्या हक्कासाठी मनाची बाजी लावत प्राणपणाने अहिंसक मार्गाने संघर्ष करणाऱ्या या उपोषणकर्त्यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. गावातील अनेक चुली पेटत नाहीत. घरातील वयोवृद्ध आई वडील या उपोषण स्थळावर येरझाऱ्या घालत आहेत. तब्येत खालावत चालली असली तरी शरद पाटील आणि त्यांचे सहकारी मागण्यांवर ठाम आहेत. आपल्या गावच्या सुपुत्रांच्या तब्येतीच्या काळजीने आज संपूर्ण गाव चिंतेत आहे. नमस्कार, मी धनलक्ष्मी वासुदेव पाटील, निंबळक गावचे रहिवासी असून आमच्या गावामध्ये उपोषणासाठी जवळजवळ 4 दिवस झालं आमचे 5-6 नागरिक बसलेले आहेत. 5-6 दिवस होऊन गेलं तरीसुद्धा प्रशासन जागं झालं नाही. त्या आमच्या बसलेल्या नागरिकांची तब्येत अतिशय खालावत चालली आहे. तरीसुद्धा ही लोक प्रशासनाची जागे होऊन इथपर्यंत कोणी येणार झाली ती. आत्तापर्यंत जे आमदार झाले ते अनिल बाबरसाहेब, ते मतदार एका मतासाठी आमच्याकडे इतकी यायची की सकाळ संध्याकाळ, मला मत द्या, मला आमदार करा, मी तुमचं सगळं करतो, रस्ते करतो, शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देतो, पण जी त्यांनी जी आम्हाला सांगितलं आहे त्यातलं त्यांनी काहीच केलेलं नाही. मागच्या 4 दिवसात उपोषणास बसली होती माणसं, पण त्यांनी काय केलं तेवढंच, ती इथं येऊन थोडंफार सांगून आणि नुसतं आम्हाला आम्हीच दाखवून दिलं की चालू झालं आहे, रस्ता करतो, सुरू झालं आहे, पण ती एक तासभरसुद्धा यंत्रणा चांगली चालली नाही. तरी तासाभरातच ती यंत्रणा डबगायस येऊन सगळं बंद पडलं. का बंद पडलं, कुणी बंद पडलं, का बंद पडलं, याचा कोणच दखल घेणं झाल्या. आणि या दखल घेण्यासाठी आम्ही माणसं जी बसले होती उपोषणाला, त्यांच्यासाठी पण कोणी नाही तिथपर्यंत. का चाललंय, कशा पाय चाललंय, ही 3 दिवस झालं यांना तब्येत खालावत चालल्या. म्हणून सकाळी काय झालं, आज सकाळी एक आजी आल्या, त्यांचा मुलगा उपोषणाला बसलाय, त्यासने अतिशय दुःख झालं. त्या इतक्या रडत होत्या की त्यांचं बघून मला असं वाटायला, आपण काहीतरी केलं पाहिजे, आज नवा आत्ताच केलं पाहिजे. म्हणून आम्ही या महिलांनी इथं रस्ता अडवला आणि रस्ता अडवायच्या अगोदर अनिल बाबरसाहेबांच्या PA फोन केला. त्या फोन केल्या त्या काहीतरी उलटी सुलटी बोलायला लागले, तुम्ही आम्हालाच का फोन केला, तुम्ही पालकमंत्र्यांनी फोन करायचा, तुम्ही तुमच्या गावात काय सरपंच आहेत का नाही, सदस्य आहे का नाही, त्यासनी सांगा. मग आम्ही मत केलं आहे, त्यासनी मत दिलं आहे, त्यासनी निवडून दिलं आहे, मतदान आमचा अधिकार आहे, त्यासनी आज आमदार आम्ही बनवले. मग त्याने असं बोलायचं का आम्हाला, कोण बघणार, ही कोण करणार आमच्यासाठी. ही रस्ता बघा आमचा कसला आहे, ही डबरी, ही पोरं आमची शाळेला कशी जायन, ह्यासनी गुडगाभऱ्यात पाणी असतं आहे. माझं पोरगा आज पलसाला शाळेला जाते त्या 8 दिवसात ना 4 दिवस शाळा असते त्याची, 1 दिवस 8, 2-4 दिवसात त्याची 2 सायकल पंक्चर झाली. त्यानं कुठंतर ढकलायची, चालत जायचं, चालत जास्त वेळ होतोय, वेळ झाला की शिक्षक म्हणते ती का वेळेवर आला नाही, का तर ही रस्त्याच असलं, असं रस्ता असल्या पोरं आमची कशी शाळा शिकायची. शाळेची पोराला मी सांगते असं जा म्हणून रजनी मी रस्त्यापात्र घालवायचा, त्या पोरगा म्हणते काही शाळेपासून सोडा येणारच काय मम्मी आज तुम्हाला. मग या रस्त्यासाठी चाललं एवढं सगळं, ही कवा होयाचं, ही प्रशासन तुमचं कवा जागं होयाचं, कुठं गेले सगळे आमदार, खासदार, पालकमंत्री, कोण कोण आहे का नाही लिंबळकला, का सगळी गेली लिंबळकची, काय करायचं या लिंबळक गावचं. आणि या उपोषणाला बसलेल्या आमच्या माणसासनी कधी बघणार आहे तुम्ही, त्यांची तब्येत आज खालावायला लागल्या, त्यासनी काय झालं गेलं तर त्यांच्या घरच्या माणसांनी काय करायचं. आज ती तिथं बसून उपोषण करते ती, पण त्यांच्याबरोबर त्यांच्या घरातली घरात बसून झुरणी लागले ती. आज माझ्या पोराबाळासनी काय झालं तर काय करायचं, कोण जबाबदार याला, कुठं आहे ती आमचं खासदार सर, खासदार आमदार, कुठं गेली सगळी. आमच्या गावांना कोण येत नाही, कोण बघत नाही,
घेते ती फक्त इलेक्शनसाठीच. या आम्हाला मत करा, आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो, निवडून झालं की गेलं आपापल्या घरी निवांत आहे ती खाऊन पिऊन. आमच्या गावात शिक्षक आहे ती, आमच्या गावचं पोलीस आहे ती, आमच्या गावचे लोकसेवेत माणसं आहे ती. प्रत्येकजण आपापल्या हुद्द्यावर ठीक आहे, पण आपल्या गावासाठी काय करायचं आहे का नाही त्यासनी सुद्धा. प्रत्येकजण आपापल्या गावात आप हितनं निघून गेले ती, शिकून गेले ती, पण ह्या गावची नागरिक आहे ती, पण ती जाऊन राहिली ती शहरात. त्यांच्या त्यासनी काय वक्कळ पैसा मिळतो आहे, बायका पोरं घेऊन तिथं सुखात राहते ती. त्यासनी काय गावाचं ना घेणं ना देणं. मग ही तर फसले त्यांचं कोण बघणार, कोण करणार, आणि कधी होणार, कधी प्रशासन जागवणार आहे ही. आणि अनिल बाबर साहेबांच्या पीएजनी अनिल बाबर साहेबांना सांगणार आहे माझं, त्यांच्या पीएला कसं बोलाय शिकवा, महिलांशी कसं बोलायचं असतं, एक महिला काय करू शकते काय नाही त्यांना पण चांगलं माहिती आहे. त्यांनी सकाळी जरा मला उलटसुलट उत्तरं दिली ती. त्यांनी निमळा गावात येऊन आमच्या महिलांची माफी मागावी, नाहीतर या महिला काय करू शकतात आणि काय नाही हे आम्ही दाखवून देऊ प्रशासनाला. प्रशासनाचा या धिक्कार आहे असल्या ह्या आमदाराला, खासदार असली कधी करणार आमच्या ह्या गावचं दुःख व्यथा कधी समजणार. ह्या रस्त्यामुळं आमच्या गावची पोरा शिक्षणापासून वंचित आहे ती, ते कवा शिकणार. ह्या रस्त्यामुळं आमच्या गावाच्या पोरांचे ना लग्न होईना ते इथवरी असतो, माणसं थकून जाते ते गाडीवरनं कवा कवा होणार आहे रस्ता. आम्हाला दुसरं काय सुद्धा नाही, आम्हाला आमच्या हक्काचं चारही बाजूचं रस्ता हवा आहे ती प्रत्येक ठिकाणचं, बाकी आम्हाला दुसऱ्या कुणाचं काही सुद्धा नको आहे. सकाळपासून माझा तिसरा हेलपाटा आहे, चालत येते मी, माझ्या पायाला जळवात आहे तरी सकट चालत येते. पोहार आमचे काका काकांचा लय प्रसन्न आहे आपल्या ह्या गावाबद्दल. आणि वाजर रोड व्हावा असं इकून इकंड सकट यायला रस्ता नाही या गावाला, इकंड यायला रस्ता नाही, पलूसकंड यायला रस्ता नाही. सगळी खळगी पडली ती आणि सगळं खडंच आहे ती, पाक खडं म्हणजे पाक य आता पडतोय का मग पडतोय, चप्पल चप्पलवरनं पाय घसारतोय का काय होतं आहे असं वाटतं आहे आम्हाला. काकाने आम्हाला सगळ्यासनी सुपूट दिला या, त्याच्यामुळं आमचं पार बी बसलं आहे उपेशनला. आज 3 दिवस झालं उपेशन करते ती, म्हणून आमचा जीव लई कळा कळा करतो या. आणि त्याशिवाय रस्ता चांगला व्हावा असं आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. तुम्ही जेवला का आज? नाही जेवलो आज. घरातले कोणी? घरातली नाते काय ही मंडळी आहे, कोण सकट जेवलो नाही आम्ही अजून. गुरु 4-5 आहे ते, आमचं मालक दिवा थकले ते आता चालायला येत नाही, सायकलवरनं जाऊन राणा जाऊन मोटर चालू करून आलं. पोरग गावासाठी झगडतंय आणि आता ते 3 दिवस झालं उपाशी आहे, त्यांची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे, सरकारला काय सांगाल प्रशासनाला? रस्ता व्हावं हीच आमची अपेक्षा आहे. काकाने बी उपोषण केलंय, पोरांनी सगळे 8-9 पोरांनी उपोषण केलंय, त्याच्यामुळं सगळ्यासनीच म्हणजे गावातल्या स्त्रियांनी बापयासनी सगळ्यासनीच अवघड वाटतंय. एवढा रस्ता व्हावा एवढीच अपेक्षा आहे आमची, दुसरी काय नाही अपेक्षा. नमस्कार, मी निमळा गावची माजी सरपंच लता पाटील. आमच्या गावाला ना आमदार ना खासदार येत नाहीत, रस्ते बघत नाहीत, रस्त्याचे काम काही कुठले होत नाही, स्थळं होत नाही ती मुलांची, स्थळं आली तरी माघारी जातात. आणि उपोषणला बसलेली 3-4 माणसं 3 दिवस झालं ती चौघजण बसलेत, त्यांची कोणी आज दाद घेऊन झालं आहे, काय करायचं या गावात माणसांनी? पण प्रशासन मात्र धिम्मच आहे. प्रशासनाने अजूनपर्यंत या आंदोलनाची कोणतीच दखल घेतलेली नाही. पोलीस बंदोबस्तामुळे या गावाला छावणीचं स्वरूप आलं आहे. उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत आहे आणि प्रशासन लक्ष देत नाही. या संतापातून काही संतप्त नागरिकांनी रस्ता अडवण्याचा देखील प्रयत्न केला. उपोषणकर्ते माजी सैनिक शरद पाटील आणि सहकारी मात्र या मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषणावर ठाम आहेत. 3 दिवस बिना अनपाने जमीत बसले असताना जर प्रशासनाला आमची भूमिका समजत नसेल तर उद्या आम्ही शासनाच्या बांधकाम विभागाचा श्राद्धाचा कार्यक्रम ह्याच देवळासमोर ठेवणार आहे आणि त्या कार्यक्रमाला आम्ही सर्व प्रशासकीय लोक आमदार खासदार यांना निमंत्रित करत आहोत. उद्या या आणि आमच्यासोबत दुःखात सामील व्हा. आणि हे केल्यानंतर देखील जर प्रशासनाला आमच्याबद्दल थोडीफार काळजी वाटली नाही किंवा आमच्या समस्या लक्षात आल्या नाहीत तर तासगाव विटा जो मेन रोड आहे त्या रोडचं वाहतूक आम्ही बंद करून निमळकद्वारे ती वाहतूक आम्ही सुरू करणार, ताकी विट्याला जाणाऱ्या लोकांना समजेल की निमळक गाव एक आहे तर कसं आहे.
आणि त्या रस्त्याची अवस्था कशी आहे प्रत्येकाला समजून जाईल. असं एक नियोजन पुढचं आम्ही जर आम्हाला शांततेनं अथवा गांधीवादातून जर तुम्ही आमच्याकडे पाहत नसाल, आमच्या समस्याला जर किल करत नसाल, तर आम्ही बोरगाव फाटीजवळ रस्ता थांबवून, तो रस्ता फक्त थांबवणे म्हणजे आम्ही बंद करून तो फक्त डायव्हर्ट करणार आहे. पब्लिकली कुणाला डिस्टर्ब करणार नाही, फक्त ती वाहनं आमच्या गावात येऊन फिरून विट्याला जावीत एवढी आमची इच्छा आहे. ताकी ओव्हरऑल कमीत कमी विट्यात आमदार असतात तर आमदारांना कळलं, येणारे लोक तिथे जाऊन आमच्या समस्या सांगतील. निंबळगावचा खूप रस्ता खराब आहे, तुम्ही काहीतरी बघा. आम्हाला तिकडून पाठवलं होतं, आमच्या गाड्या पंक्चर झाल्या, आमच्या गाड्या खराब झाल्या, आम्हाला धक्के खूप लागले. अशा प्रकारे कमीत कमी विट्याला जाणारे लोक तर आमदारापर्यंत जाऊन त्यांना सांगतील, भावना सांगतील की खरंच बेकार परिस्थिती आहे आणि थोडं त्या निंबळकडे बघा. धन्यवाद. बोरगाव रस्त्यासंदर्भात बोलायचं झालं तर 10 वर्षे झालं हा रस्ता आमच्या आधारात डोळे गावकऱ्यांच्या आधारात ठेवलेला आहे. जेणेकरून कोर्टा आधी नाही रस्ता, कोर्टा आधी नाही रस्ता होऊ शकत नाही. PW खात्याचं दुर्लक्ष पहिल्यापासूनच आहे, 10 वर्षे झालं. म्हणून गावकऱ्यांनी देखील आम्हाला असं सांगून शिणं सोडलं की हा रस्ता कोर्टा आधी नाही. पण तसं साफ खोटं आहे, हा रस्ता कोर्टा आधी देखील नाही आहे. या कोर्टाचा स्टे त्याच्यावरती लागलेला नाही. त्यातीलच शेतकरी आम्ही जे आज उपोषणाला इथं बसलो आहे त्यांचा आम्हाला जाहीर पाठिंबा आहे. ते देखील आमच्या बाजूने असताना देखील हे PW खातं कशाच्या दबावाखाली शांत आहे हेच आम्हाला समजणं झालं आहे. बरं, इथे गेले 3 दिवस झालं आम्ही इथं बसलो आहे. आमच्या आई मुली इथं येऊन शिणं रडतात, ह्याचं जरा गांभीर्यानं लक्ष द्यावं. आज आपल्या या निंबळगावामध्ये तारीख 11/12/2020 युवकांनी रस्त्याच्या कामासाठी उपोषण चालू केलेलं आहे. पण आपल्या या गावाला एकही रस्ता नाही चालला, त्यामुळे हे युवक मंडळी व शरद फौजी टळी उपोषणास बसलेले आहेत. प्रशासन नाही, प्रशासन नुसतं नावाला आहे आणि आमच्या या निंबळगावाला रस्ता एकही नाही. तरी यासाठी आमच्या या गावाला शासनाकडून बांधकाम विभागाकडून न्याय मिळाला पाहिजे ही नम्र विनंती. काय अवस्था आहे आत्ता सध्या? आत्ता वाहनं न्यायचे म्हणलं तरी कारखान्याला अगदी अति बेजार कारखान्याची वाहनं झालेली आहेत. ना इलाजानं वाहनं कासवाच्या गतीनं उसाची इथं गावापर्यंत यायला लागलेली आहेत. त्यांना टनेज भरपूर भरून वाहनं आणता येत नाही. सगळ्या रस्त्याची अशी अवस्था झालेली आहे, त्यामुळे शासन आमच्या गावाला अजिबातच लक्ष देत नाही. शासन राहिलं पण लोकप्रतिनिधी येतात का? लोकप्रतिनिधी निवडणुकी टायमाला येतील की मध्ये आधी कुठलाही लोकप्रतिनिधी या रस्त्याच्या किंवा गावच्या विकासासाठी आलेला नाही. आता गावातली सगळी लोक जागृत झाले आहेत, काय करणार आहे येत्या काळात? जर ऐकलं नाही असंच तर पुढं लोकप्रतिनिधीला आमच्या गावातली कोणीसुद्धा फिरून देणार नाही. गाव सगळं आमचं मतदानावर बहिष्कार टाकणार आहे. अहिंसक मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलकांच्या मागण्या मान्य न झाल्यास येत्या काळात या गावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासन तसेच या भागातील लोकप्रतिनिधींनी वेळीच दखल घेऊन नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवणं गरजेचं आहे. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.